खानापूर तालुक्यातील अतिदुर्गम व अतिजंगल भागातून वाहणाऱ्या भांडुरा नदीमुळे गवाळी पास्टोळी कोंगळा या तिन्ही गावाचा पावसाळ्यात संपर्क तुटतो, त्यामुळे या भागातील जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते। या समस्या कधी सुटणार आणि गवाळी पास्टोळी कोंगळा नागरिकांचे हाल कधी थांबणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। नेरसा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नेरसा गावापासून 17 किलोमीटर अंतरावर गवाळी पास्टोळी कोंगळा ही गावे घनदाट जंगलात आहेत। पावसाळा सुरू झाला की 3 महिने भांडुरा नदीला तुधडी भरून पाणी वाहते, त्यामुळे गवाळी पास्टोळी कोंगळा गावांना बेटाचे स्वरूप येते। त्यामुळे या तिन्ही गावातील आजारी पडलेल्या रुग्णांना नरक यातना सहन कराव्या लागतात। नेरशापासून कमीत कमी 17 ते 18 किलोमीटर गवाळी हे ती तीन गावं आहेत, कोंगळा पास्टोळी गवाळी। या तिन्ही गावांना जातेवेळी भांडुरा नदी लागते। या नदीवर अजून काय ब्रिज झालेला नाही, साखावाडी घालतात तिथून ये जा करतात। ह्या तिन्ही गावाला जाण्यासाठी भांडुऱ्या नदीवर ब्रिज व्हावं अशी माझी इच्छा आहे आणि ह्या तिन्ही गावांना सोयसुविधा व्हावी, रोड व्हावा, ॲम्ब्युलन्स जाण्यासाठी कमी व्हावी अशी माझी इच्छा आहे। कारण या तिन्ही गावं सोयसुविधापासून वंचित आहेत। काही रोड नाही, ब्रिज नाही, काही सोयसुविधा झालेली नाही। कारण खानापूरला यायचं म्हणजे तर बरीच अडचणी येतात। पावसाळा दिवस असल्यामुळे भांडुरा नदीला पाणी येतं, तिथून यायचं म्हणजे मुश्किल होतं। आणि एकंदर गरोदर बाई असली तर डिलिव्हरीला बाईला आणायचं म्हणजे कमीत कमी थिरडी, कसं मेल्यावर थिरडी बनवतात ना, तसं थिरडी बनवून आणावं लागतं। जीवन पाणी मेल्यासारखं आणावं लागतं। काही कोणी आजारी पडलं तरी गाडी जात नाही, त्यामुळे बहुत हाल होतात। गेल्या वर्षी असंच पण अंदुबार निकोबार हे बेटासारखं सगळं तिन्ही गावाचा 3 महिने संपर्क तुटतो आहे आणि या पावसाळ्यामध्ये 4 ते 5 महिना यायला जायला होत नाही। म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की या भांडुरा नदीवर कमीत कमी ॲम्ब्युलन्स जाण्यासारखी तरी जाण्यासाठी तरी ब्रिज व्हावं अशी माझी इच्छा आहे आणि रोड व्हावं। कारण कितींदा तरी आम्ही सर्वांना कळवलं की या तिन्ही गावांना काहीतरी सोयसुविधा व्हावी, पण या तिन्ही गावांकडे कोण लक्ष देत नाहीत आणि सोयसुविधा होत नाही। म्हणून माझी एवढीच इच्छा आहे की या तिन्ही गावांना सोयसुविधा व्हावी, गवाळी पास्टोळी कोंगळा या तिन्ही गावांना सोयसुविधा व्हावी आणि ह्या भांडुरी नदीवर ब्रिज व्हावं अशीच माझी इच्छा आहे। कोणतीच सोय नसल्याने दवाखान्याला उपचाराला नेण्यासाठी जीवंतपणी तिरडी करून भांडुरा नदी पात्रातून नेऊन तालुक्याच्या ठिकाणी घेऊन जाण्याची वेळ येते। या भागातील शिक्षकांना 3-3 दिवस गावातच राहावे लागते, रेशन मिळणे कठीण असते। अशा परिस्थितीत भांडुरा नदीवर ब्रिज उभारणे अत्यंत गरजेचे आहे। तालुका प्रतिनिधीचे साफ दुर्लक्ष होत आहे तर ब्रिज उभारण्यास वन खात्याचा अडसर होत आहे। अशामुळे गवाळी पास्टोळी कोंगळा नागरिकांना आजपर्यंत पावसाळ्यात दिवस काढणे म्हणजे नरक यातना भोगाव्या लागतात। सुहास पाटील, KNN सिटी न्यूज, खानापूर।